गेल्या 15 दिवसापासून जिल्हाभरात होत असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेल्या पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी केली आहे। शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने संपूर्ण पूर्णा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आमदार डॉ. रत्नाकरराव गुट्टे यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी अशा मागणीचे निवेदन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी प्रशासनाला दिलं होतं। त्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे आदेश दिले। आमदार गुट्टे यांच्या मागणीवरूनच नुकसान भरपाई मिळणार आहे, मात्र जिल्ह्यातील सरसकट शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असल्यानं जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। बुधवारी आमदार गुट्टे यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी आदींना सोबत घेऊन संपूर्ण पूर्णा तालुक्याचा दौरा केला आहे। काळे धानोरा, हटकरवाडी, ताडकळस, धनगर टाकळी, गौर, नरापूर, कावलगाव, चुडावा, बरबडी, सुहागन, आवई, देगाव आदी गावात प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली आहे। या दौऱ्यात शेतकऱ्यांचे प्रश्नही त्यांनी ऐकून घेतले, तर तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहू नयेत अशा सूचना त्यांनी केल्या। तहसील कार्यालयातील बैठकीला तहसीलदार वंदना मस्के, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी सर्व तलाठ्यांची उपस्थिती होती। तर ॲडव्होकेट संदीप आळुणरे, माधव गायकवाड, गणेश कदम, गजानन माने, जुनेद कादरी, सुभाष देसाई, बापूराव डुकरे, नारायण दुधाटे, असदखा पठाण, सैयद आसिफ, भगवान शिरसकर, ताहिरखा पठाण, पीरखा पठाण, शेख मुसा मोहिते, रत्नाकर सूर्यवंशी, जगन्नाथ रेनगडे, हरी सूर्यवंशी, शरद जोगदंड, आकाश आहिरे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आज जवळजवळ पूर्ण मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे एवढा पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, आणि त्या अतिवृष्टीमुळं अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानामध्ये कापसाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, इवन उसं पण जागेवर राहिले नाहीत, उसं पण असे फ्लॅट उसं झालेले आहेत, त्याला कोंब फुटलेत, सोयाबीनला कोंब फुटलेत। आज जर आपण बघितलं तर विमा कंपनीवाली कुठं आहे, गायब आहेत। त्याच्यानंतर सरकारचं काय चाललंय, सरकार काही करायला तयार नाही। आज शेतकऱ्यांनी जायचं कुठं? आज मी सगळं एवढं सगळं बघतोय, आज जर मी जवळजवळ प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक याच्यामध्ये जाऊन बघितलं तर काही त्या सोयाबीनमध्ये राहिलेलं नाही, मुगामध्ये काय राहिलं नाही, कापसं जवळजवळ सगळे गेलेले आहेत। त्याच्यामुळं मला सरकारला विनंती करायची आहे की आपण परभणी जिल्हा पूर्णतः ओला दुष्काळ जाहीर करावा, ही एक माझी नम्र विनंती मला करायची आहे सरकारला। आणि येऊन तपासणी करावी, पंचनामे करावेत, आणि खरी परिस्थिती जाणून घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा, एवढी मला शासनाला विनंती करायची आहे। धन्यवाद।